गुड मॉर्निंग स्टूडेंट, वर्ग 14 विषय मराठी, पाठ्यपुस्तकातील पान नंबर 57 आणि 58, 16 झुडक मी व्हावे ही कविता आहे। या कवितेचे कवी आहे दा अ कारे। आणि या कवितेमध्ये जे कठीण शब्द अर्थ आलेले आहेत त्याचे अर्थ मी फळवून दिलेले आहेत। ते असे आहेत, सालोनी म्हणजे लहानशी, सोयर म्हणजे मोकळेपणाने, राईत म्हणजे दाट झाडी बागे, कानुसार घेणे म्हणजे कान येऊन लक्षपूर्वक ऐकणे, अंगुली म्हणजे बोट, पसार होणे म्हणजे निघून जाणे, संगे म्हणजे बरोबर, लखेर म्हणजे गाण्याची ताल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कविता जी आहे ही कविता आपण योग्य चालीवर मी म्हणून दाखवत आहे, आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ पाहून तुम्हाला ही योग्य चालीवर म्हणून तुम्हाला काय पाठांतर करायची आहे। वाटते सानुली मंद झुड कमी व्हावे, हेल उड मन तिकडे स्वैर झुकावे, वाटते सानुली मंद झुड कमी व्हावे, हेल उड मन तिकडे स्वैर झुकावे, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाळ्या पाठी, हळू थबकत जावे कधी कानो साधे, कधी रमत गमत वा कधी भरारी थे, लावून अंगुली कली केला हळू वार, लावून अंगुली कली केला हळू वार, ती फुलून बघे तो वावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशा तुनी फिरता उधळून द्यावा, गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुड झुड झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत फुलवित मखमली तरंग जावे गात, वाटते सानुली मंद झुड कमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। विद्यार्थी मित्र अशा प्रकारची चाल आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक कवितेचा प्रत्येक कडव्याचा आपण भावार्थ समजावून घेऊया। वाटते सानोली मंद झुड कमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, एक लहानशी हळुवार झुडूक व्हावे असे मला वाटते, आणि तिकडे माझे मन ओढ घेईल तिकडे स्वच्छंदपणे बागडावे, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, मग बागडावे कुठे तर कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाळ्या पाठी, हळू थपकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी घेत, झुडूक होऊन कधी बाजारात फेरफटका मारावा तर कधी नदीच्या किनारी भटकावे, कधी आमराईमध्ये किंवा कधी जुन्या पडक्या वाड्याच्या पाठीमागे लपावे, कधी थांबत थांबत पुढे जावे तर कधी लक्षपूर्वक ऐकत फिरावे, कधी आरामात रमत गमत हिंडावे किंवा कधी सरळ झेप घेत सूर मारावा, लावून अंगोली कली केला हळुवार, ती फुलूनी बघे तो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशा तुनी फिरता उधळून द्यावा, नुकत्याच उमललेल्या नाजूक कळीला अलगत म्हणजे हळूच हळुवारपणे बोट लावावे, आणि तिचे फुलून होण्याच्या आत तिथून पळून जावे,
कणीची खोळ काढावी. परंतु पुढे जाता जाता तिचा काय सुगंध सोबत न्यावा. आणि जाई दिशा फिरता फिरता जगासाठी तो काय करावा उधळून जावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलगीत मखमली तरंग जावे गात. झुळझुळ वाहणारा झरा जणू गाणे गातोय. त्याच्या गाण्याची न कळत उमटलेली मधुर ताण चू कडून पसरून टाकावी तर कधी पाचूच्या हिरव्यागार शेतामध्ये कोवळ्या गाण्याच्या पिकात आणि नदीच्या शांत निळ्या पाण्यावर मखमली लहरी उमटवीत गात गावे असे मला वाटते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा कवितेचा भावार्थ होता. आणि या कवितेचे प्रश्न उत्तर म्हणजे स्वाध्याय आहे. इथं दिलेला एका वाक्यात उत्तर लिहा. प्रश्न दुसरा कंसातील योग्य शब्द चौथा रिकाम्या जागी. तर ह्या प्रश्नाची उत्तरे मी व्हॉट्सअपवर मी टाकणार आहे. आणि त्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहून त्या वहीचे फोटो काढून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचा. धन्यवाद.